जादूटोणा विरोधी कायद्याबाबत सरकार चालढकल करतंय असा विरोधी पक्षाचा आरोप आहे. या आरोपांचं खंडन करत एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय की हे बिल आणण्याची सरकारची प्रांजळ इच्छा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हे जे विधेयक आहे तो एक बोगसपणा आहे, बोगस विधेयक आहे असं वक्तव्य सुभाष देसाई यांनी केलेलं आहे. मात्र राष्ट्रवादीतर्फे सत्ताधारी पक्षातर्फे नवाब मलिक यांनीही ठाम भूमिका मांडलेली आहे. त्यांनीही हा कायदा त्वरित संमत करावा अशी भूमिका मांडलेली आहे आणि विरोधकावर ते काल सभागृहामध्ये तुटून पडले होते. आज सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर चर्चा होणार आहे, दिवसभर ही चर्चा सुरू असणार आहे. आपल्यासोबत आहेत आमदार नवाब मलिक साहेब, की त्यांच्याकडून जाणून घ्यावेत की काय काय अडचणी आहेत नेमके या हे संपूर्ण विधेयक संमत करण्यामध्ये. नवाब मलिक साहेब, कालचा दिवस पाहिला आपण, भाजपने विरोध केलेला आहे, शिवसेनेने विरोध केलेला आहे, अशा पार्श्वभूमीवर काय कायदा संमत होण्यासाठी काय अडचणी येऊ शकतात का? कायदा संमत करण्यासाठी बहुमत विधानसभेमध्ये असताना तो कायदा पारित होणार आहे. पण बोलत असताना गेली 5-6 वर्षापासून सेना भाजपची लोकांची दिशा भूल करून की एक विशेष धर्माच्या विरोधात हा कायदा आहे. एक ठिकाणी हिंदू धर्मीय लोकांना भडकवत आहे, दुसऱ्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय लोकांना भडकवत आहे की तुमची धार्मिक विधीवर प्रतिबंध येणार या कायद्यामुळे. असं या कायद्यामध्ये कुठलेही तरतुदी नाही. धर्म स्वतंत्रता प्रत्येकाला आहे. धर्माच्या अनुषंगाने तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिस्ती असेल, त्याची आस्था, त्याची परंपरा, हे सगळे त्याच्यावर गदा कुठल्या प्रकारचे आणण्याचा या कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही. पण या धर्माच्या नावाखाली जे भोंदू बाबा आहे, बंगाली बाबा आहे, किंवा लोकांची दिशाभूल करून त्यांचे छळ करत आहे, नरबली आहे, मनुष्याचे अंगदान घेणे हे या प्रकारे जे सगळे अघोरी प्रथा आहे त्याला कुठेतरी प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आहे. हा कायदा एक पुरोगामी विचाराचा कायदा आहे, धर्माच्या विरोधात नाही. धर्म स्वतंत्रता या देशामध्ये ह्या मौलिक अधिकार असताना त्याच्यावर प्रतिबंध होऊ शकत नाही. पण कुठे ना कुठे लोकांची धार्मिक भावना भडकून त्याच्या राजकारण करता येईल काय? गेली 6 वर्षापासून त्याचा तेज होता. अनिश्चय कार्यकर्ते श्याम मानव जेव्हा त्यांना भेटते ते सांगतात आमचा पाठिंबा राहील. जेव्हा लोकांच्या भावना या कायद्याच्या बाजूने दिसत आहेत तेव्हा पाठिंबा देत आहे, मग पुन्हा विधानसभेमध्ये राजकारण करून त्याला कुठे जनतेची दिशाभूल कसा करता येईल त्याचा उपयोग ते करतात. जरी प्रकरण शिवसेनेने विरोध केला असेल, भाजपने जरी विरोध केला असेल, तरी संख्याबळाच्या जोरावर आणि सर्व सदस्यांच्या संमतीनुसारच हे विधेयक पारित केलं जाईल असंही आता ठाम विश्वास राष्ट्रवादीने व्यक्त केलेला आहे. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची.